मंडळी हेमाज पारंपरिक रेसिपीज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आज मी आपल्याला दाखवत आहे रेसिपी व्हेज फ्रँकी। आता मी एक मोठ्या वाटीभर इथे मैदा घेतला आणि थोडं चवीपुरतं मीठ घातलंय। आता हा ही एक नवीनच प्रकार आहे हा व्हेज फ्रँकी, म्हणजे हा लेमिनान मध्ये की कुठेतरी सर्वप्रथम तो करत होते लोक आणि मग त्याचं वर्जन करत होते। मुंबईमध्ये स्ट्रीट फूड आहे हा, सध्या खूप जबरदस्त लोकप्रिय आहे आणि आपण इथं करून बघूया चवीत बदल आणि एक नवीन रेसिपी शिकल्याचं समाधान। तर अशा तऱ्हेने सगळा उंडा व्यवस्थित गोळा करायचा आणि मग नंतर प्रथम तो थोडा पाणी लावून चांगला व्यवस्थित हे करून घ्यायचा, मग त्याला आपण थोडं तेल लावून ठेवायचं आणि झाकून ठेवायचं। एक 10-15 मिनिटं त्याला रेस्ट द्यायचे, असा तो आतमधल्या आतमधून असा वळवायचा असतो। तो छान भिजवून झाला की असा आतमधून तो वळवायचा, असा करायचा, परत हा असा करायचा। अशा तऱ्हेने तो थोडासा करून घ्यायचा व्यवस्थितशी। आणि आता ह्याला थोडस तेल लावायचं वरतून, थोडस म्हणजे ही नरम होईल पोळी। आणि हे असं आतमध्ये करत जायचं त्याला। तर थोडस तेल घ्यायचं आणि वरती लावून ठेवून द्यायचं, तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी आणि फ्रँकी मसाला जो आहे तो आपण तयार करूया। आता आपल्याला ह्याला इथे झाकून ठेवायचं आहे, याला आपण झाकून साईडला ठेवून देऊया, करूया आपण ह्याला साईडला। आणि आता फ्रँकी मसाल्याकडे वळूया। ही आता आपण फ्रँकी मसाला तयार करत आहे। ही आहे धने जिरे पूड एकत्र, त्याच्यात थोडं जिरं टाकलेलं आहे। आणि आता आपण घेऊया लाल तिखट थोडं 1 चमचा आणि मसाला घेऊया 1/2 चमचा गरम मसाला आणि थोडं घेऊया हे हळद 1/2 चमचा आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आमचूर पावडर। आमचूर पावडर आपण 1/2 चमचा घेऊया साधारणपणे 1/2 चमचा आणि मीठ टाकूया आपण 1/2 चमचा। आणि आता आपल्याला हा मसाला जो आहे हा गरम करून आपल्याला नंतर भाजून घ्यायचा आहे। याच्यामध्ये तर आता आपण याला आता ह्याच्यात आपण थोडीशी पण टाकूया थोडीशी आणि परत एकदा हिंग घालायचं आहे आपल्याला। हिंग पण घालायचं आहे, ते पण घालूया आपण। आणि आता आपण टाकूया मिरची, थोडीशी मिरची आणि मिरची होता होता आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे कांदा टाकूया। टाकल्यानंतर आपण कांदा टाकून घेऊया, त्याच्यात कांदा थोडासा टाकायचा असतो नावापुरता। ते टाकायचे गाजर, टाकायची पत्ता कोबी, थोडासा कांदा आणि चोरीचे वाटाणे आपल्याला घ्यायचे आहे। हे
थोड़ी कोथिंबीर घालूया आपण. थोड़ी कोथिंबीर घालूया. थोड़स तेज आठ जवन है मन अपन थोड़स पानी घर आधी जवन है चांगली थोड़ी अपन मिक्सर मधुन काढून कढ़ाई मधुन काढून मिक्सर मधुन अपने टमाटे काढून भाजी काढलेली आहे. दाखवते आहे पुढची प्रोसिजर. इकडे बटाट्याची भाजी सग तयार आहे. घालते बटाट्याची भाजी. याच्यात टाकायची ही टोमॅटो पेरी, तीन टमाट्याची पेरी, टोमॅटो केचप थोडस बिलकुल त्याचा बॅलन्स हे करायसाठी थोडस टाकूया मीठ, थोडस टाकूया तिखट, थोड़ी टाकूया हळद, परत थोड़ा गरम मसाला है मसाल्यामध्ये, तरी पण आपण थोड़स परत आणि थोड़ा सा आमचूर मसाला, थोड़ी साखर, थोड़ी टोमॅटो केचप अजून टाका मला वाटतं लाल चटापर्यंत आलेलं आहे तरी टाकून थोडस टोमॅटो केचप आणि चांगलं शिजू द्यायचं आहे आणि घालायचे परत ह्याच्यात कोथिंबीर आणि थोडी वरून पण घालायची आपल्याला घालून घेऊया तुमचे आणि आता आपल्याला घालायचं बटाट आणि हे बटाटे आपल्याला चांगले स्मॅश करून घ्यायचे. छान होऊ द्यायची आणि पाहूया. आता आपण फ्रँकी तयार करत आहे. वीज फ्रँकी इथे आपण ठेवलेलं आहे आणि आता ह्याच्यावर ठेवलेलं आहे आपण बटाट्याची भाजी जी आपण फ्रँकी मसाला घालून तयार केली होती आणि आता ह्याच्यावर आपण टाकत आहे पत्ता कोबी, गाजर, थोडेसे वाटाणे, थोडा कच्चा कांदा एक दोन एक दोन आणि कोथिंबीर एक कोथिंबीर आणि आता ह्याच्यावर आपल्याला टाकायचंय थोडस चीज. चीज टाकायचंय आपल्याला थोडस किसून आणि चीजच्या स्वादानेच ते सगळं छान लागतं. आता आपल्याला ह्याला करायचंय बंद. याला करायचंय बंद आणि अशा तऱ्हेने हे आपलं फ्रँकी चीज तयार होते. असं ठेवूया आपण. असे दोन तीन तयार करून घेऊया आणि मग आपण त्याला भाजूया. चांगले भाजायचे असतात ते. चीज आपण प्रत्येकदा थोडं थोडं टाकत आहे. बघा किती छान दिसतंय. आणि आता ह्याला आपल्याला बंद करायचं आहे. याला बंद करायचंय. ह्याला खरं म्हटलं तर आपण त्या
कशाचा मैद्याचा पावडर नी म्हणा थोडं तेल आहे दोन मध्ये आपण चीज टाकलेला आहे आणि आता ह्याचं थोडंसं बटर चव यायसाठी मस्त थोडीशी मैद्याची पेस्ट लावूया आणि इथे पण हा रोल असा करूया आणि बघा होतात ते छान आणि याप्रमाणे आपण करून घ्यायचं बघा हे व्हेज फ्रँकी किती छान झाली आहे बघा हे व्हेज फ्रँकी किती छान झालेले आहे आणि सुंदर झाले आहे खमंग भाजले गेलेले आहे चवीलाही छान झाले करायला सोपे आहे मुख्य म्हणजे आणि इंडियन स्टाईलने केले असल्यामुळे आपल्याला ती चव आवडतेच आणि शिवाय सगळ्या भाज्यांनी हे केलेले आहेत अशा क्रंची भाज्या भाजून घेतलेल्या आहे पूर्ण त्या पूर्णपणे शिजवल्या नाही आहे थोड्या कच्च्या ठेवल्या आहेत त्यामुळे त्याला बाईट आहे क्रंच येते आहे तर ते पण छान आहे मी चव घेतली आहे आणि खूप सुंदर झाले आहे अशा आहे तुम्हाला आवड